एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जबलपूरचा असून यामध्ये वृद्ध महिला नर्मदा नदीच्या पाण्यावर चालत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला नर्मदा नदीच्या पाण्यावरून चालत आहे. त्यानंतर जेव्हा ही महिला पाण्यातून बाहेर आली तेव्हा लोकांनी तिला देवी म्हणून तिची पूजा करायला सुरुवात केली. या महिलेमध्ये अद्भुत शक्ती असल्याची धारणा लोकांच्या मनात निर्माण झाली होती, परंतु आता स्वतः या महिलेनं व्हिडिओचं सत्य सांगितलंय. ज्योती रघुवंशी वय वर्ष 51 असं या महिलेचं नाव असून आपण देवी नाही तसेच आपल्यामध्ये कोणती शक्ती नाही असं महिलेनं सांगितलंय. नदीत ज्या ठिकाणी पाणी कमी असल्याने आपण पाण्यातून चालत गेलो असं ती म्हणाली. आपण नर्मदा नदी परिक्रमा यात्रा करत असल्याचं तिनं सांगितलंय. नर्मदेत स्नान करून ती बाहेर येत असताना काही लोकांनी तिचा हा व्हिडिओ बनवलाय. ज्योती रघुवंशी यांनी असं सांगितलं की मी खूप साधी व्यक्ती आहे, तिच्याकडे कोणतंही चमत्कारी सामर्थ्य नाही. पाण्यावर चालण्याच्या अफवा चुकीच्या असल्याचं सांगून ती पुढे म्हणाले की त्या ठिकाणी पाणी कमी होते त्यामुळे नदीत आपण चालू शकलो. नर्मदा परिक्रमा करताना गरज पडल्यास आपण पोहल्याचंही तिनं सांगितलं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.